ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील मुरुड येथील पर्यटन स्थळ असलेले ऐतिहासिक जंजिरा किल्ला हे पर्यटकांसह इतिहासप्रेमी अभ्यासकांचे सर्वात अधिक पसंतीचे ठिकाण आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव वाढू नये म्हणून दिनांक 14 एप्रिल 2021 रोजी बंद असलेला जंजिरा किल्ला जिल्हाधिकारी व भारतीय पुरातत्व विभागाने पर्यटकांसाठी व वाहतुकीसाठी खुला केल्याने पर्यटकांसह स्थानिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. मुरुडला पर्यटकांची संख्या लॉकडाऊनमुळे अत्यंत रोडावली होती, मात्र लसीकरण वाढल्यामुळे तसेच कोविडची सर्वतोपरी जबाबदारी घेत पर्यटकांची संख्या वाढू लागली असून व्यावसायिकांच्या दृष्टीने हा शुभशकून असून त्यामुळे स्थानिकांना रोजगाराचा प्रश्न सुटवणार आहे. तसेच उदरनिर्वाहाच्या एकमेव पर्यायाला दिलासा मिळाल्यामुळे स्थानिक नागरिक आनंदी आहेत. जंजिरा किल्ल्यावरती आलेल्या पर्यटकांची किल्ल्यावरती सुखरूप नेआण करणे, त्यांना किल्ल्याची माहिती सांगणे हा राजापुरी येथील होडी व्यावसायिकांचा सुमारे 150 कुटुंबियांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न जंजिरा खुला केल्यामुळे अंशतः मार्गी लागून दिलासा मिळाला असल्याचे जंजिरा जलवाहतूक संस्थेचे व्यवस्थापक नाझीम कादिरी यांनी सांगितले. यावर्षी पावसाचे प्रमाण सर्वाधिक असल्यामुळे किल्ल्यामध्ये झाडे झोडपे गवताचे रान वाढले आहे. किल्ल्यांच्या साफसफाई कामामध्ये बोटमालकांचे सहकार्य देखील मिळत आहे. रोजंदारीवरती माणसे लावून साफसफाईचे काम करून घेत आहे. कोविडच्या सर्व नियमांना अधीन राहून वाहतुकीसाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बोटधारकांना परवानगी असल्याची माहिती पुरातत्व विभागाने सहाय्यक संवर्धन BG येलीकर यांनी दिली. जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला केल्यामुळे स्थानिक पर्यटन पूरक व्यवसाय करणाऱ्यांमध्ये उमेदीचे वातावरण दिसून येत असून पर्यटकांचा ओघ हा पूर्ववत होईल व दिवाळीच्या काळामध्ये मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी येतील असा विश्वास व्यक्त होत आहे. मेरे पीछे जो आप देख रहे हैं जंजिरा किला जिसे कहते हैं, एक बहुत पुराना किला जो सिद्धी नवाबों की निशानी है, उनकी जाफिशानी की निशानी है. 500-600 साल की उसकी तारीख है और बहुत इंतहाई तारीख की अहमियत रखता है, इसलिए कि इसको अनकॉन्कर्ड फोर्ट कहा जाता है. जो ऐसा किला जो कभी फतह नहीं किया गया या इसको कभी शिकस्त नहीं हुई, इसकी अपनी तारीख की अहमियत है और इसलिए हजारों सैयाह पूरी दुनिया से यहां देखने को आते हैं. क्या हिंदुस्तानी और क्या फॉरेनर जो भी आज इधर आता है वो अपने यहाँ की खूबसूरती में, यहाँ के कुदरती मनाजिर में खो जाता है. ये कुदरती मनाजिर 3 तारीख से तीनों तरफ से घिरा हुआ है पानी से. 2 तरफ से उसके लिए आने जाने के लिए आमोदरफ्त का रास्ता है. बादबानी कश्तियां चलती हैं जो अपना बहुत अलग ही मजा देती है. जिन लोगों के पास करीब समंदर नहीं है, जैसे महाराष्ट्र के ऊपर की इजला है, कश्मीर है, दिल्ली है, ये इन तरफ में समंदर नहीं है, वो समंदर का बहुत अच्छा लुत्फ ले सकते हैं बादबानी कश्तियों के जरिए. ताजा व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा, प्रभूभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.